नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. इंधन पुन्हा भडकले, पेट्रोल 12 तर डिझेल 29 पैशांनी महाग. मीटू मध्ये अडकले सुभाष घई, माजी कर्मचाऱ्यानेच केला बलात्काराचा आरोप. एअर इंडियाच्या विमानाला अपघात, मुंबईत केले इमर्जन्सी लँडिंग, 130 प्रवासी सुखरूप. गोव्यात लुबान वादळाची शक्यता, पर्यटकांना समुद्रात न जाण्याचा इशारा. आणि बुलढाण्यात पेट्रोल पंपावर पत्रकारांना मारहाण, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. आता पाहूयात सविस्तर वृत्त. केंद्र आणि राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वीच कमी झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने पुन्हा एकदा उलटा प्रवास सुरू केला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 87.94 आणि 78.51 इतकी झाली आहे. तत्पूर्वी गुरुवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 9 पैसे आणि 29 पैशांची वाढ झाली होती. सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल 1 रुपयाने कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये 1.50 रुपयांनी कपात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मीटूच्या वादाने आता सुभाष घई यांना देखील घेरलं आहे. घई यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अंमली पदार्थांचं सेवन करून आपल्यावर बलात्कार केला असा आरोप एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. मीटू मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अंमली पदार्थाचं सेवन करून आपल्यावर बलात्कार केला असा आरोप महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. कॉमेडियन उत्सव चक्रवर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिमा कुकरेजाने संबंधित महिलेसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्या महिलेने सुभाष घई यांच्यावर केलेले आरोप महिमा कुकरेजाने शेअर केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी रात्री विमानतळावर अपघात झाला आहे. सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळला. विमानातील सर्व 130 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेनंतर शुक्रवारी पहाटे मुंबईत या विमानाने इमर्जन्सी लँडिंग केलं. तांत्रिक कारणांमुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी DGCA ने चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. अपघातानंतर सर्व प्रवासी घाबरले होते. सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर थांबवण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय केली जात आहे. अपघातानंतर मंत्री नटराजन यांनी विमानतळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. गोव्यातही लुबान वादळाचा तडाखा बसला आहे. पर्यटकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लुबानच्या फटक्यामुळे आजही गोव्यातील किनारे पाण्याखाली गेले आहेत. दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानं दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसत आहे. कालप्रमाणे आज देखील पाणी किनाऱ्यावर आल्यानं या किनारपट्टीवरील शॅक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, उतोर्डा, कानकोन तर उत्तर गोव्यात कांदोली, कळंगूट, सिकेरी, वागातोर, अंजुना, मोर्जी आणि हरमल या किनाऱ्यावर पाणी वाढलेले दिसत आहे. पाणी वाढल्यामुळे शॅक उभारणीचे काम ठप्प झाले आहे. आपले नुकसान होऊ नये यासाठी बहुतेक शॅकवाल्यांनी काल रात्रीच आपले सामान दूर नेल्यानं आज शॅकवाल्यांचे फारसे नुकसान झाले नाही. कोलवा किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांसाठी बांधलेला मनोराही पाण्याखाली गेला होता. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरू नये यासाठी किनाऱ्यावर लाल धोक्याचे झेंडे ठिकठिकाणी लावल्याचं दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, गोवा. बुलढाण्यामधील एका नामांकित पेट्रोल पंपाच्या पेट्रोल मधून पाणी येत असल्याची ग्राहकांची तक्रार होती. या तक्रारीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या
वृत्त संपादक आणि कॅमेरामन यांना पेट्रोल पंपाचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर ग्राहकांनी पेट्रोल भरल्यावर पेट्रोलमध्ये पाणी येत असल्याच्या ग्राहकांच्या लक्षात आलं आणि याची माहिती शहरातील काही स्थानिक पत्रकारांना दिली. सदर बातमी कव्हर करण्यासाठी स्थानिक पत्रकार जितेंद्र कायस्थ यांनी आपल्या कॅमेरामॅन आणि मुलास या पेट्रोल पंपावर व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी पाठवले. हे दोघे पंपावर पोहोचले आणि शूटिंग करत असताना आरोपी पंपचालक नितीन सावजी आणि कर्मचाऱ्यांनी दोघांना शूटिंग करण्यास मज्जाव करत शिवीगाळ करून मारहाण केली. तर काहीच वेळात पत्रकार जितेंद्र कायस्थ हे सुद्धा पंपावर वृत्तांकनासाठी पोहोचले असता त्यांनाही आरोपी नितीन सावजी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या संदर्भात जितेंद्र कायस्थ यांनी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दिली असता नितीन सावजींसह कर्मचाऱ्यांवर विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आला. मात्र बुलढाणा पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कट डाबी करत पेट्रोल माफियांची पाठराखण करत पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्यावर ही गुन्हा दाखल केला. एकीकडे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेले पत्रकारांना नाहक मारहाण करण्यात येते तर दुसरीकडे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच गुन्हा दाखल केला जातो. ही बाब अत्यंत निषेधार्थ असून जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीवर कडक कारवाई करावी आणि पाणी मिश्रित पेट्रोल विकून ग्राहकांची लूट करणाऱ्या या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. वृत्तांकन करण्यासाठी गेलेले आमचे पत्रकार जितेंद्रजी कायस्थ हे त्या ठिकाणी ज्या टँकमध्ये पाणी मिश्रित पेट्रोल वितरित करण्यात येत होतं त्याचं वृत्तांकन करण्यासाठी त्याचं शूटिंग करत होते. म्हणजे फक्त बातमी घेण्यासाठी तिथे गेलेले होते. ते काही गुंडागर्दी करण्यासाठी दादागिरी करण्यासाठी गेलेले नव्हते. मात्र आपलं बिंग फुटेल आणि हा सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल या भीतीपोटी त्यांनी जितेंद्रजी कायस्थ नंतर त्यांचा एक कॅमेरामन या दोघांवर पेट्रोल पंपच्या लोकांनी जे नितीन सावजी म्हणून कोणी माणूस आहे त्या सावजीने त्यांना मारहाण केली. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, निंदनीय आहे. आणि मला दुसरी गोष्ट हे सांगायची आहे की पोलीस प्रशासनाने गुन्हा याच्यामध्ये दाखल केला आहे. मात्र दुसरी गोष्ट आहे की पोलीस प्रशासनाने विरुद्ध पक्षाच्या तक्रारीवर सुद्धा जितेंद्रजी कायस्थ आणि त्यांच्या लोकांवर गुन्हा दाखल केला हे चुकीचं आहे. म्हणजे आपण न्याय मागण्यासाठी तिथे गेलेलो असताना पोलिसांनी पुन्हा त्यांनाच आरोपी बनवावं हा प्रकार मला निंदनीय वाटतो. या गोष्टीची पण मी निंदा करतो. या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाला भेटून SP साहेबांना भेटून आमची भूमिका पत्रकार सगळेजण त्या ठिकाणी मांडणार. पत्रकारांवर आरोप करणं, पत्रकारितांविरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणं असे प्रकार सातत्यानं वाढत असताना काल जो रिलायन्स पेट्रोल पंपावर जितू कायस्थ नावाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा आणि त्याच्या कॅमेरामनला जो मारहाण करण्याचा प्रकार घडला, मराठी पत्रकार परिषद त्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करतो. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. राज्य मंत्रिमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार आहे. मंत्रिपदावरून डच्चू मिळणाऱ्या आणि मंत्रिपद नव्यानं वर्णी लागणाऱ्यांची नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. मात्र दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा खांदेपालट लवकरच होणार आहे. मंत्रिपदावरून डच्चू मिळणाऱ्या आणि मंत्रिपदी नव्यानं वर्णी लागणाऱ्यांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. यादी मंजूर झाली की मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार आहे. यामध्ये शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एखादं जास्तीचं खातं शिवसेनेला यंदा मिळू शकतं. मात्र यामुळे शिवसेनेतल्या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, त्याचा दसरा मेळाव्यावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दसरा मेळाव्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सासवड पुरंदर या ठिकाणी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या भाववाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या महागाईच्या काळात दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसची भाववाढ होत असल्याचं दिसून येत आहे. या दरवाढीच्या विरोधात युवा काँग्रेसच्या वतीनं सासवड या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. गाव, तालुका, जिल्हा तसेच पूर्ण महाराष्ट्रात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे युवा कार्यकर्ते गणेश जगताप यांनी सांगितलं आहे. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात 2013-14 साली पेट्रोल 71.41 पैसे तर डिझेल 55.49 पैसे तर गॅस 460 रुपये प्रमाणे होते आणि आत्ताच्या या सरकारच्या काळात पेट्रोल 87.59 पैसे तर डिझेल 76.58 पैसे आणि गॅस 875 रुपये प्रमाणे आहे. सर्वसामान्य जनतेने जगावं की मरावं हे प्रश्नचिन्ह आहे. या सध्याच्या सरकारने इंधन दरवाढीवर वेळीच नियंत्रण आणले नाही तर आगामी निवडणुकीत या सरकारला नक्कीच खाली खेचू. या आंदोलनाप्रसंगी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. काय म्हणणं आहे तुमचं काका दरवाढीबद्दल? हे मोदी सरकारनं सत्तेत येताना अनेक आश्वासनांची खैरात केली लोकांच्यावर आणि आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर अमुक इंधनवाढ इतर असलेल्या गोष्टी आम्ही कमी करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. पण हल्ली आता सरकार फक्त म्हणते की फक्त ही द्यायचे आश्वासन आहे, हा जुमला आहे आणि त्या जुमल्यामधून फक्त बोलायचं आहे, बाकी करायचं काही नाही. त्यामुळं असं आम्हाला नाविलाज असतं. पण जे इंधनवाढीचे दर सरकारने प्रचंड वाढवले, दर दिवशी माझ्या माहितीप्रमाणे 25-30 पैसे सातत्यानं वाढवते आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 100 रुपये आता या नदीच्या काही दिवसामध्ये होणार आहे. तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पेट्रोल पंपावर सर्वांना विनंती करतो आहे की या सरकारचं खऱ्या अर्थानं करायचं काय तर आत्ता घोषणा दिलेत की खाली डोकं वर पाय या सरकारनं घालून दिलं पाहिजे, एवढंच आमचं सरकारचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय, तर इंधन वाढायचे जे दरवाढ वाढलेली आहे यात कमी होईल का तुमच्या आंदोलनामुळे? आंदोलनामुळं लोकांमध्ये जागृती, शेवटी जे आश्वासनं दिले ती आश्वासनं सरकारने पाळली पाहिजेत. लोकशाही पद्धतीनं सरकार आले आमचं काही म्हणणं नाही. दर 5 वर्षानं सरकार बदलतं किंवा काही लोक मत देतात त्याच्यावरून अनुसरून आपण लोकशाहीमध्ये ही अतिशय चांगली लोकशाही ही भारताची आहे त्याला आम्ही सर्वजण मानणारे आहोत आणि अशा अर्थानं ही काँग्रेस पक्षाचं सातत्यानं आंदोलन करून लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्याची भूमिका ही सातत्यानं युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे आम्ही करत आहोत. एक 4-5 पंप आहेत, त्यांच्या प्रत्येक पंपावर आम्ही जाणार आहोत, तिथं प्रत्येकाच्या सरकारचा निषेध करणार आहोत, ग्राहकांना विनंती करणार आहोत की येणाऱ्या काही नदीच्या काही इलेक्शन्स होतील त्यामध्ये निश्चितच या मोदी सरकारनं घालून दिलं पाहिजे. आणि जी काँग्रेस पक्षामध्ये जे असताना जे सत्तेमध्ये काँग्रेस पक्ष होतं त्यावेळेस बॅरलचे दर 140 रुपये होते तरी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेस 60-70 रुपये हे लिटर पेट्रोल होतं. परंतु पेट्रोलचे नक्कीच सत्तेवर खाल्लं काम आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याची जनजागृतीची सुरुवात लोकांच्या मध्ये आज आम्ही सुरुवात केलेली आहे. आज आम्ही आजपासून गावोगावी जाऊन सर्वसामान्यांना महागाई किती वाढवलेली आहे भाजप सरकारनं हे पटवून देणार आहे. याची सुरुवात आज आम्ही सासूडमधनं छोट्याशा स्वरूपात सुरुवात करतोय. याचा एंड नक्कीच मोठ्या प्रमाणात पुणे असेल, मुंबई असेल, मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून केलं जाईल. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त लाखो भाविक श्री भवानी दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होत असून राजे शहाजी महाद्वार शेजारी शासकीय आणि व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, त्यामुळे आलेल्या भक्तांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाहुयात ही बातमी. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक खासगी वाहने स्वतःची वाहने घेऊन येत आहेत तर काही भाविक बसने येत आहेत. नवरात्र महोत्सवात वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून तुळजापूर शहराच्या भोवती 5 वाहनतळं बनवण्यात आली आहेत. भाविक गाडी पार्किंगला लावून 2 किलोमीटर चालत येऊन तुळजाभवानीचे दर्शन घेत आहेत. तुळजापूर शहरातील स्थानिक नागरिकांना पोलिसांनी दिलेला पास असेल तर वाहन शहरात आणण्याची परवानगी आहे. हा नियम प्रशासनाने सर्वांसाठीच बनवलेला आहे. मात्र तुळजाभवानीचे विश्वस्त हे त्यांची शासकीय वाहने मंदिरासमोर लावत असल्यामुळं भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. ही वाहने इतरत्र लावण्याची मागणी मोठ्या प्रमाणात भाविकांकडून होत आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. ऊसाच्या वाहतूक दरात वाढ करावी, ऊस वाहतूक ठेकेदार आणि ऊस तोडणी ठेकेदार यांचे स्वतंत्र करार करावेत, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ऊस वाहतूक ठेकेदार बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी माढ्यात सोलापूर वैराग्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे.
सोलापूरमध्ये रणजित पवार यांनी बेमुदत संप पुकारला असून तसेच राज्यात उर्वरित जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाची हाक त्यांनी दिली होती. यास प्रतिसाद देत म्हाडा शहरातील ऊस वाहतूक ठेकेदारांनी सोलापूर वैराग मार्ग राखून धरला. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक ठेकेदार एकत्र जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या मांडला. एक तासभर हा रास्ता रोको चालला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ऊसाचं एक टिपरू ही कारखान्याकडे घेऊन न जाण्याचा निर्णय यावेळी सर्व वाहनधारकांनी घेतला. कारखान्यांच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहनही यावेळी संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष भारत पालकर यांनी केला. पुढच्या आंदोलनाचा टप्पा हा चक्काजाम आंदोलनाचा असल्याचं त्यांनी घोषित केलं. यावेळी माढा शहर आणि परिसरातील ऊस वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. या ठिकाणी आंदोलनासाठी एकत्र आले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही एकत्र रस्ता रोको केलेला आहे. रस्ता रोको करत असताना सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि आपल्या मागण्या मान्य नाहीत पुढे मान्य झाल्या तर आपण चक्काजाम करणार आहे. पुढच्या वेळेस चक्काजाम तुमचं मुख्य मागणं काय? आमच्या मुख्य मागण्या ऊस वाहतूक दर कमिशन डिपॉझिट वाढवून मिळावं यासाठी आम्ही रस्ता रोको केलेला आहे. त्याच्या पुढचं पाऊल काय असणार? पुढील पाऊल आमचं चक्काजाम हे धोरण असणार आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, म्हाडा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. कन्नड तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने किल्ले अंतुरगडावर स्वच्छता मोहीम राबवून नामफलकाचे अनावरण केले आहे. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याचे या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. कन्नड शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला अंतूर किल्ला बघण्यासाठी पर्यटन प्रेमींची रीग लागलेली असते. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने किल्ले अंतूर या गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आला असून त्यामध्ये गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी कुठेही घाण कचरा टाकू नये, तसेच गडावर कुठेही नाव लिहू नये, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नये, गडावर मद्यपान धूम्रपान आणि कोणतेही व्यसन करू नये या स्वरूपाचा फलक लावण्यात आला आहे. गडावरील घाण आणि कचरा साफ करण्यात आला आहे. या सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पवनगिरी, तालुका संघटक गणेश पवार, नागापूर ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि स्थानिक युवा व तालुक्यातील टाकळी अंतूर जैतापूर आणि कन्नड हतनूरच्या युवकांचा सहभाग लाभून आला. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड, औरंगाबाद. जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने परतूर उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने हातात आलेली पिकं जळून गेली आहेत, त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी रेल्वे स्टेशन ते उपविभागीय कार्यालय परतूर येथे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप, सुरेशकुमार जेथलिया, महाराष्ट्र चिटणीस बळीराम कडपे, जहागीरदार सरपंच आष्टी, भगवान कांबळे. रॅलीमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. दुष्काळ जाहीर करावा, पेट्रोल डिझेल दरवाढ थांबवून दर कमी करण्यात यावे, शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, असे अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर.
शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे सुप्रिया ज्वेलर्स मध्ये दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी 80,000 गंठण लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पाहूयात हे बातमी. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील सुप्रिया ज्वेलर्स मध्ये सोन्याचे दागिने पाहण्याचा बहाणा करून दोन अनोळखी चोरट्यांनी 80,000 रुपये किमतीचे 2.5 तोळ्याचे गंठण लांबवले आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला असून चोरट्यांचे चित्रीकरण ज्वेलर्स मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की कोकरूड येथील मुख्य बाजारपेठेत सुप्रिया ज्वेलर्स दुकान आहे. मंगळवारी सकाळी मालक संतोष सूर्यवंशी यांनी दुकान उघडले. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती सोने खरेदीसाठी दुकानात आल्या. चोरट्यांनी सोने दाखवा असे म्हणून सूर्यवंशी यांचे मन विचलित केले. त्यावेळी त्यातील एकाने 2.5 तोळ्याचे गंठण खिशात घातले. सूर्यवंशी यांच्या लक्षात येण्यापूर्वी चोरट्यांनी तेथून पलायन केले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस ए गावडे हे करत आहेत. शालिनी प्लस साठी भगवान देवकर शिराळा. इंधन दरवाढीच्या विरोधात बारामतीत युवक काँग्रेसच्या वतीने टांगा गाडीतून प्रवास करत अनोखं आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान यावेळी नायब तहसीलदार यांना इंधन दरवाढी विरोधात निवेदन देण्यात आली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस अशा जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे सरकार गरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या मुळावर उठले आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे आता मुश्किल झाले आहे. या सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस अशा जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव लवकरात लवकर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, नाहीतर येणाऱ्या काळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारामतीतील युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. पुन्हा एकदा दरवाढ ही चालूच राहिलेली पण असं न होता येत्या सणासुदीच्या काळात हे लोकांना त्रासदायक ठरलेलं आहे. आणि हे डिझेल आणि पेट्रोल हे 55 ते 60 च्या दरम्यान आलं पाहिजे. जीएसटीच्या नामाखाली जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. याच्या काळात पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सरकारला आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांना ही घंटेची इशारा म्हणून अशी देतो. एवढीच आज त्यांना ही करतो की त्यांनी आमच्या या भावना सरकारपर्यंत लवकरच पोहोचवायत आणि सर्वसामान्यांना एक दिलासा द्यावा की डिझेल आणि पेट्रोल आणि गॅस हे त्वरित कमी करावं. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. दौंड मध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. मयत विवाहितेशी ओळख पटली असून तिच्या नवऱ्यानेच तिचा खून केल्याचं समोर येत आहे. दौंड तालुक्यातील बोरी पारधी येथील चौफुला गावाच्या हद्दीत येथे विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. तरुणीची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून नवऱ्यानेच तिचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी राजकुमार हा वेगवेगळे ठिकाण बदलून राहत असल्याने पोलिसांना त्याचे योग्य ठिकाण सापडत नव्हते. यावेळी पुणे सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांना मार्गदर्शन आणि लोकेशन देत आरोपी पकडण्यास सांगितले. 24 तासाच्या आत आरोपीस पकडण्यास यवत पोलिसांना यश आले. आरोपी राजकुमार कुशवाह याने आपल्या पत्नीचा अनैतिक संबंधातून खून केल्याची माहिती यवत पोलिसांना दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर हे करत आहेत. बिहार जिल्हा बिहार राज्य तर हा तो मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देत होता. परंतु नंतर त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यानं ही जी महिला ही त्याची पत्नी होती सोनी कुशवाह वय 20 वर्ष हिचा त्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने वार करून आणि नंतर तोंड आणि गळा दाबून तिचा खून करून तिला विहिरीत टाकल्याबाबत कबुली दिल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून परत सखोल चौकशी करून चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. हा गुन्हा जो आहे हा मर्डर आहे हा एपे देवकर आणि त्यांच्या टीमने 24 तासाच्या आतमध्ये कोणताही धागा दोरा नसताना अतिशय चाणाक्षपणे तांत्रिक गोष्टीचा वापर करून सायबर सेलचे एपे चव्हाण यांची मदत घेऊन अतिशय चाणाक्षपणे याचा तपास केला आणि आरोपीला याला अटक केली. या सदर गोष्टीसाठी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पकाले सर आमचे DYSP मोरे सर यांचं मार्गदर्शनाखाली हा तपास त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप दौंड.
बदलापूर गोळीबार प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. परिमंडल 4 च्या जबरी चोरी प्रतिबंधक पथकाने ही कार्यवाही केली आहे. पाहूयात ही बातमी. बदलापुरात माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष असलेल्या जगदीश कुडेकर यांच्यावर 8 दिवसांपूर्वी गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी हल्लेखोरांचे पिस्तूल न चालल्याने कुडेकर हे या गोळीबाराच्या हल्ल्यात बचावले होते. त्या गोळीबार प्रकरणी 2 जणांना परिमंडळ 4 च्या जबरी चोरी प्रतिबंधक विभागाने मोठ्या शिताफीने घातक शस्त्रांसह अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ MIDC परिसरात मोरीवाली येथे दोन्हीसम मोटरसायकलवरून शस्त्रनिशी काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या जबरी चोरी प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक येवले यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी 5:30 सुमारास सापळा रचला. त्यावेळी बजाज मोटरसायकलवरून आलेल्या 2 जणांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव दत्ता कासोडे आणि विवेक नायडू असल्याचे समजले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता विवेक याच्याकडे 1 पिस्तूल, 1 जिवंत काडतूस, 1 मोबाईल फोन आणि दत्ता याच्याकडे 1 लोखंडी सुरा, 1 मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा 88,150 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता शेलार आणि विवेक नायडू या दोघांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विवेक याच्यावर बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यात 2 तर दत्ता याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल असून या दोन्ही आरोपींनी 8 दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम येथील रेल्वे स्टेशनजवळ सोनेवाडी परिसरात माथाडी कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष असलेल्या जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केला असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. शालिनी प्लस साठी राजन बलसाने, मुंबई. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डे सिरीज साठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. निवड झालेल्या 14 सदस्यीय भारतीय संघात युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा एकमेव नवा चेहरा असेल. पंतचा दिनेश कार्तिक याच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतलाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे. फास्ट बॉलर मोहम्मद शमीचीही टीममध्ये निवड झाली आहे. दिनेश कार्तिक, केदार जाधव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंना या टीममध्ये संधी मिळालेली नाही. हे सगळे खेळाडू भारताच्या आशिया कपच्या टीममध्ये होते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या 2 वनडेसाठी भारतानं 14 जणांच्या टीमची निवड केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30,000 कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले. अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30,000 कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले. अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोलच केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30,000 रुपये अनिल अंबानी यांना दिले आहे. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या 10 दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर 1,000 कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तींच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले आहे. याकडे राहुल गांधी यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. इंधन पुन्हा भडकले, पेट्रोल 12 तर डिझेल 29 पैशांनी महाग. मीटू मध्ये अडकले सुभाष घई, माजी कर्मचाऱ्यानेच केला बलात्काराचा आरोप. एअर इंडियाच्या विमानाला अपघात, मुंबईत केले इमर्जन्सी लँडिंग, 130 प्रवासी सुखरूप. गोव्यात लुबान वादळाची शक्यता, पर्यटकांना समुद्रात न जाण्याचा इशारा.
आणि बुलढाण्यात पेट्रोल पंपावर पत्रकारांना मारहाण, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.